गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा लोकप्रिय सण आहे. या काळात सर्वांनी नियम व कायद्यांचे योग्य पद्धतीने अंमलबजावणी करून शांततेत साजरा करावा. कुठल्याही सार्वजनिक मंडळ आणि डॉल्बी लावू नये. डॉल्बीमुळे आपल्या शरीरावर व पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होतात. गणरायाच्या आगमनाबरोबरच बकरी ईद व नवरात्र हे उत्सव काही दिवसावर आले आहेत. सण साजरे करत असताना मंडळाने जास्तीत जास्त सामाजिक प्रबोधन कार्यक्रम राबवावे. एक गाव एक गणपती, एक मोहल्ला एक गणपती ही संकल्पना राबवावी. जलयुक्त शिवार पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तसेच मेडिकल कॅम्पस विविध स्पर्धा डॉल्बी मुक्त सण साजरे करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक दिलीप जगदाळे, नूतन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, निवासी नायक तहसीलदार बी एस बाकडे, पंचायत समिती सभापती मायाका यंकर, नगराध्यक्ष राणी माने, सूरज बनसोडे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार सांगोलाचे नूतन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मानले. चंद्रकांत आयवळे, सेवास्टार न्यूज, सांगोला.